दिवाळी देशातला सर्वात मोठा हिंदूंचा सण, माणसांच्या आयुष्यातील अंधकार संपून प्रकाशाकडे नेणारा हा सण, हा सण खऱ्या अर्थानं समृद्धीचा, आनंदाचा आणि मांगल्याचा म्हणून साजरा केला जातो। हीच दिवाळी देशातल्या गोरगरीब जनतेला तितक्याच उत्साहानं साजरी करता यावी यासाठी आपल्या देशाच्या लाडक्या पंतप्रधानांनी जनतेला दिवाळीच्या धर्तीवर मोठी भेट दिली आहे। आता देशातील गोरगरीब जनतेला पुढील तब्बल 5 वर्ष मोफत रेशन मिळणार आहे। प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना के तहत देश में पिछले 3 साल से गरीबों को मुफ्त राशन दिया जा रहा है। वैसे तो ये योजना 1 महीने के बाद उसका समय पूरा हो रहा है। 80 करोड़ गरीबों को मुफ्त राशन देने वाली योजना दिसंबर में पूरी हो रही है, लेकिन मोदी का निश्चय है आने वाले 5 साल के लिए इसको बढ़ाया जाएगा। या आधी सुद्धा कोरोना महामारी सारखं संकट देशावर ओढावलं असताना मोदी सरकारनं गोर गरीब जनतेला वाऱ्यावर न सोडता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। गोर गरिबांना मोफत रेशन मिळावं यासाठी गरीब कल्याण योजना सुरू केली। हीच योजना आता पुढे 5 वर्ष सुरू ठेवणार आणि त्यातून 80 कोटी जनतेला मोफत शिधा मिळणार। या योजनेतून 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू असा जिन्नस मोफत देण्यात येतो। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या या कल्याणकारी योजनेमुळे देशातल्या गोरगरीब जनतेच्या घरी खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवा लागणार।